आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art, introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Sangli Mirrors Kupwad Shahar Mahapaliket aaj Maji Vasundhara Abhiyan antargat shapath ghenat aali. Mahapaur Geetadai Sutar ani Manpa Ayukta Nitin Kapadnis yancha pramukh upasthitit Mahapalika adhikari, padadhikari ani karmacharyanni वसुंधरा संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, उपायुक्त राहुल रोकडे, प्रभाग क्रमांक 1 सभापती लक्ष्मी सरगर आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी माझी वसुंधरा अभियान नेमके काय आहे याची सर्वांना माहिती दिली. शैलेश खोत यांनी शपथेचे वाचन केले. या कार्यक्रमावेळी बोलताना आयुक्त नितीन कापडणीस यांनी वसुंधरा संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले. तर महापौर गीताताई सुतार यांनी पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन केले. आपल्याला अशा आपत्तीला सामोरं जावं लागलं होतं की यात आपल्याला दृश्य कुठलेही घटक नव्हते, अदृश्यपणे काहीतरी घडत होत आणि त्याचा सामना आपल्याला करावा लागत होता. पण मला आपल्याला माहित की आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने या महानगरपालिकेच्या टीम एसएनकेसीने 2019 आणि 2020 मधली आव्हानं अतिशय सहजपणे पार पाडली आणि महानगरपालिकेची प्रतिमा निश्चितच ह्या 2 वर्षात चांगली उंचावलेली आहे आणि लोकांमध्ये महानगरपालिकेबद्दल एक चांगला संदेश गेलेला आहे. या 2 वर्षात या दोन्ही गोष्टी करतानाच तुम्ही अनेक नवीन गोष्टी सुद्धा केल्या, अनेक नवीन उपक्रमांना सुरुवात केली. स्वच्छता सर्वेक्षणमध्ये सुद्धा आपण एक चांगला क्रमांक राज्य पातळीवर आणि देश पातळीवर मिळवला, याच्यामुळे सुद्धा आपण मिळवणार आहोत. बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट आपण गती दिली. अमृत पाणी पुरवठा योजना, त्याच्यावर आपण आता सध्या राज्यात पहिल्या नंबरवर आहोत आणि भविष्यात सुद्धा जे प्रोजेक्ट आपल्या शहराला गरजेचे होते, कुंभार ड्रेनेज योजना असेल, महानगरपालिकेची मुख्यालयाची बिल्डिंग असेल किंवा अनेक सारे प्रोजेक्ट आहेत जे आता आपण सगळे तयार करून ते फक्त इम्प्लिमेंटेशनच्या पातळीपर्यंत आणून ठेवलेत. म्हणजे ह्या 2021 मध्ये सुद्धा सांगलीकरांना, मिरजकरांना आणि कुंभारकरांना महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या दिसतील. म्हणजे सांगलीमध्ये जी स्वप्न असायची की एक चांगलं उद्यान असावं, लहान मुलांसाठी कुठेतरी खेळण्याची जागा असावी, कुठेतरी फूड पार्क असावेत, महानगरपालिकेचे चांगले चांगले ऑफिसेस असावेत, अशा अनेक सांगलीकरांची स्वप्न होतं. प्रतापशी उद्याना बाबत सुद्धा सांगलीकरांचं स्वप्न होतं. कुंभारवाड्याला एखादं चांगलं गार्डन पाहिजे होतं. मिरजमध्ये सुद्धा उद्यानाची गरज होती. मिरजमध्ये एखाद्या चांगल्या क्रीडागृहाची गरज होती. तर हे सगळे प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आहे आणि ह्या सगळ्या प्रस्तावाच्या माध्यमातून 2021 मध्ये पूर्ण महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांना महानगरपालिकेमार्फत निश्चितच एक सुखद धक्का मिळणार आहे. माझ्या टीमने 2019-20 मध्ये जे काम केलं त्याचा मला अभिमान आहे. असंच काम अशीच ऊर्जा 2021 मध्ये पण कायम ठेवा. 2021 हे वर्ष सुद्धा 2019 आणि 20 पेक्षा जास्त आपल्या स्मरणात कसं राहील यासाठी जीवतोर मेहनत घ्या आणि महानगरपालिकेच्या नावावर कुठलाही भट्टा लागणार नाही, हे नाव नेहमी उंचाव राहील यासाठी कार्यरत राहा. तुम्हाला सगळ्यांना 2021 साठी शुभेच्छा देतो. या वर्षी सुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहावं, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना असायची की असं होणार आहे तर तुम्ही तिथं आधी असं करा, कारण ती आपत्ती त्यावेळेलाच ते येऊ नये. त्यांचं मी आधी अभिनंदन करते की त्यांनी कोरोना असू दे किंवा महापूर असू दे त्यांनी ती तयारी आधी ठेवली. कोविड हॉस्पिटल त्यांनी आधीच तयार ठेवलं कुठं कमी पडू नये. महानगरपालिका क्षेत्रातल्या लोकांना कुठंही म्हणजे जागा कमी पडू नये. परत आपत्ती आल्यानंतर, महापूर आल्यानंतर त्यांची व्यवस्था त्या पुरातल्या लोकांची कुठं करायची याचं नियोजनही आयुक्त साहेबांनी अतिशय सुंदर केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांची आभारी आहे. पण आयुक्त साहेबांना मला असं सांगायचं आहे, आयुक्त साहेब माझी विनंती आहे तुम्हाला, आपण महापालिका क्षेत्रामध्ये चिल्ड्रन पार्क असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील तुम्ही अतिशय मनोरंजन करता, चांगलं करता, तुमची भावना सगळी चांगली आहे. पण आयुक्त साहेब मला एक विनंती करायची आहे, मी वाढत म्हणून फिरते. ज्या ज्या ठिकाणी गुंतेवारी भाग आहे त्या ठिकाणी जर आपण लक्ष घालणं गरजेचं आहे साहेब, कारण आज प्रत्यक्ष मी जाऊन बघते तिथं तर गटरीतली पाणी पिणारी चाळ्या ज्या आहेत त्या ही परिस्थिती मी बघितलेली आहे साहेब. चिल्ड्रन पार्क असू दे किंवा जी महत्वाची काम आहे ती
आणि घरात घंटेवाडी भागामध्ये जे साचलेलं पाणी आहे तिथं घासांची उत्पत्ती आहे. माझी एक विनंती आहे की तिथं पाईपा असतील काही गरज लागेल ते तुम्ही बघून प्रत्यक्ष बघून पाहणी करून साहेब आज विनंती करून सांगते की तुम्हाला त्या लोकांना तुम्ही महापालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांची तुम्ही ती व्यवस्था करावी कारण त्याचंही एक तुम्हाला हे मिळेल कारण त्या लोकांचे आशीर्वाद लागते सर कारण त्या लोकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते. तुम्ही जसं आता दवाखाना असेल किंवा ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही आपत्तीमध्ये तुम्ही पुढे होऊन सगळ्यांना ह्या सगळ्यांच्या सहाय्याने तुम्ही जसं केला तसंच या लोकांच्या सहाय्याने तुम्ही जर हे केला कारण तुझी कारकीर्द चांगली पार पडावी अशी आमची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मनपाच्या स्वच्छ सर्वेक्षण विभागाच्या समन्वयक वर्षाराणी चव्हाण आणि पर्यावरण अभियंता ऋषिकेश किल्लेदार यांनी केले. योगेश माने, स्वानंद मीडिया, सांगली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.